हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी एकदम पहाटे पहाटे शूट केलेला आहे, कारण की आम्ही बनवत आहोत ज्वारीच्या पापड्या। काल पण एक बनवलेल्या होत्या आणि तेवढ्या काही बसत नव्हत्या पातेल्यामध्ये, त्यामुळे त्याचे दोन भाग करून 2 दिवस त्या पापड्या करून घेतलेल्या आहेत। तर आत्ता वाजलेले सकाळचे 4:30 आणि 4 वाजता उठलेलो आम्ही। त्यानंतर चूल मांडली आणि पाणी पण ठेवलेले गरम करण्यासाठी। तर या इथे तुम्ही बघू शकताय, आणखीन थोडासा अंधारच आहे, तर उन्हाळ्यामध्ये दिवस पण लवकर उगवतो, 5:15-5:15 दिवस उगवतो, तर आणखीन अंधार आहे आणि थोडंसं उजेड होईपर्यंत आमचं पापड्याची तयारी सर्व होईल। तर दुपारी पापड्या ते घालून आम्ही आलेलो आहोत आळंदीला। तर एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। चैत्र एकादशी होती आणि त्या दिवशी असते आळंदीची यात्रा, तर खूप सारी गर्दी होती। आरुषला आम्ही आणलेलं नव्हतं, कारण की गर्दीमध्ये तो थांबत नाही किंवा असंही तो थांबत नाही, खूप त्रास देतो, त्यामुळे त्याला काही आणलेलं नव्हतं। तर बघू शकता या इथं खूप गर्दी होती आणि इथं व्हिडिओ काढण्यासाठीसुद्धा परवानगी नाही किंवा फोटो काढण्यासाठी परवानगी नाही, पण मी थोडीशी छोटीशी अशी क्लिप घेतलेली आहे। तर या इथे तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे आणि एवढीच गर्दी 3 फ्लोअर वरती पण आहे आणि 3 फ्लोअर त्याच्यानंतर ते खाली उतरून मग दर्शन घ्या। तर साधारण आम्हाला 3 तास लागलेलं होतं दर्शन होण्यासाठी। तर या इथं प्राचीन बनवलेलं आहे कंपस। तर हे जे कंपस आहे तर टाकावापासून टिकावं असं हे कंपस बनवलेलं आहे, म्हणजे जे कोलगेटचं बॉक्स असतो तर तो बॉक्स पासून हे कंपस बनवलेले अशा पद्धतीने। आणि हे कंपोज बनवलेलं आहे ना ते खूप छान असं वाटतं आहे, जसं काही एकदम मस्त असं क्रिएटिव्हिटी आहे। तर बघू शकता इथं कोलगेटचं थोडंसं चित्रसुद्धा दिसत आहे तुम्हाला आणि त्याच्यावरतून अशा पद्धतीचा क्राफ्ट पेपर लावलेला आहे, कलरिंग पेपर लावलेला आहे आणि या साईडला काडीपिटीचे बॉक्स अशा पद्धतीने लावायचेत, जेणेकरून त्याला एक ड्रावर असे तयार होतील छोटे छोटे, त्यामध्ये इरेजर शॉर्पनर असं बसेल अशा पद्धतीने। तर हे जे कंपोज आहे ते कसं वाटतं आहे तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखी त्यामध्ये थोडंसं बाकी राहिलेलं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवतीच आहे। तर कंपोज बनवण्यासाठी किंवा प्राचीकडे असं खूप सारे क्रिएटिव्हिटी आहेत आणि एवढे सारे मणी तिने मोती आणून ठेवलेले आहेत किंवा रद्दी असतील तर कशाचेही ते काढून घेते। आणि तसंही राखी पौर्णिमेच्या वेळेस आम्ही राख्या घरीच तयार केल्या होत्या आणि तेव्हा हे सारे मणी आणलेले होते, त्याचेच हे आहेत आणि जसे लागतील तसे ते वापरते क्राफ्ट किंवा क्रिएटिव्हिटी काही बनवायचे असेल तर। तर अशा पद्धतीने हा कंपोज तयार झालेला आहे। आणखी तर त्याला थोडंसं एक रबर लावायचं राहिलेलं आहे, खूप छान असा वाटतो आहे हा कंपोज। तर आजचा व्हिडिओ हा एवढाच होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील।